बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवनामध्ये सहकार्य करणाऱ्या माता रमाई आंबेडकर, त्याचबरोबर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आमचे मार्गदर्शक आदरणीय मुक्तासिंग भोमोरे, उत्तमरावजी वैराळकर, मान्य दशरथजी तायडे, त्याचबरोबर एकनाथजी पाटील, कैलासभाऊ गवई, तुळशीरामजी नाईक, नीताताई पाटील, उज्ज्वलाताई मोरे, कुसुमताई इंदोले, विनोदजी राठोड, डॉक्टर भानुदासजी उंबर, मान्य श्रीकृष्ण सोनुने, त्याचबरोबर शिवदासजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, विश्वासजी पाटील आणि सर्व या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी दिशा महिला बचत गट फेडरेशन, त्याचबरोबर दिशा महिला अर्बन या पतसंस्थेच्या लाल माती शाखेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं असं मी रितसर उद्घाटक या नावाने या ठिकाणी जाहीर करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की दिशा हा नेमकी संकल्पना काय, आपल्याला या ठिकाणी संस्थापाध्यक्ष याबद्दल सांगतील. परंतु एक बचत गटाची चळवळ जी जिल्हा स्तरावर असली पाहिजे, ज्या पद्धतीने पुणे, मुंबई आणि इतर जिल्ह्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटाची चळवळ वेगवेगळ्या पातळीवर राबवली जाते आणि अशाच प्रकारचा उद्देश ठेवून आणि केवळ बायकांना कर्ज देऊन न थांबता तर त्यामध्ये त्यांच्यामध्ये उद्योग क्षमतेची त्या ठिकाणी जाणीव निर्माण करणे या उद्देशानं दिशा महिला बचत गट फेडरेशनची आपण स्थापना केलेली होती आणि याच उद्देशानं एकूण 1000 बचत गट या दिशा महिला बचत गट फेडरेशनला या ठिकाणी निर्माण झालेल्या. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाल माती हा परिसर या शंभर मीटरच्या परिसरामध्ये लाल माती सापडत असल्यामुळे या ठिकाणी लाल माती हा म्हणून ओळखला जातो. मुळात लाल रंग हा तसं पाहिलं तर एक उद्योग क्षमतेची, उद्योगशीलतेची आणि गतिमानतेचा प्रतीक असलेला लाल रंग आहे आणि आजच्या या निमित्तानं लाल माती परिसरात दिशा बचत गट फेडरेशनची स्थापना होऊन या परिसरातल्या उद्यमशीलतेला या ठिकाणी चालना मिळणार आहे असं म्हणण्यास या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आताच बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी महिला पुरुष याबद्दल बरेच विचार मांडले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो महिलांबद्दल विचार मांडला किंवा संपूर्ण समाजाबद्दल विचार मांडला की आपल्या प्रत्येक देशाचं प्रगतीचं मापदंड परिमाण हे कशावर ओळखायचं, तर आपल्या घरातली, आपल्या कुटुंबातली, आपली समाजातली आणि आपल्या राष्ट्रामधली महिला ही कोणत्या प्रगतीवर आहे, कोणत्या तिला किती प्रकारचं स्वातंत्र्य आहे यावर आपल्या प्रगतीचं मापदंड ठरवलं जातं. म्हणजे थोडक्यात तुमच्या घरी किती प्रॉपर्टी आहे, तुमच्या घरी किती श्रीमंती आहे, तुमच्याकडे किती शिक्षण आहे याला महत्व नाही, तर तुम्ही समाजामध्ये वावरताना, कुटुंबामध्ये वावरताना महिलांना कोणत्या प्रकारचा दर्जा दिला जातो यावरच तुमची प्रगती येणाऱ्या काळामध्ये मोजली जाणार. आणि आजच्या या निमित्तानं दिशा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून केवळ बचतीचं महत्व समजलं जाणार नाही, तर एकूणच महिलांच्या अंगी असलेल्या ज्या काही सुप्त गुण असतील, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे गुण असतील, हे सगळं विकसित करण्याचं काम दिशा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून होणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आज बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची समस्या आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नोकरी जर आपण भाग बघितले, त्यामध्ये शासकीय नोकरी असेल, निशासकीय असेल किंवा खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी असेल, यासाठी प्रचंड अशी क्षमता निर्माण झाली आहे. परंतु त्यानंतरचा जो काही चौथा टप्पा आहे तो म्हणजे स्वयंरोजगाराचा. आणि एकूणच मला असं वाटतं की दिशा बचत गट फेडरेशननं हा महिलांमध्ये स्वयंरोजगार निर्माण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी यामध्ये महिलांचा फार मोठा हातभार राहणार आहे. आणि त्यामध्ये स्वयंरोजगारानंतर जो येणारा टप्पा आहे तो म्हणजे उद्योजक होण्याचा. आणि मला निश्चित विश्वास वाटतो की येणाऱ्या काळामध्ये दिशा महिला बचत गट फेडरेशन बुलढाणा जिल्ह्यातून हजारो महिला उद्योजक निर्माण केल्याशिवाय राहणार नाही असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. त्याचबरोबर दिशा आणि सर्वच आपण एकूणच शाहू परिवार असेल, दिशा परिवार असेल यांच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आजच्या या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या डिसेंबरमध्ये आपण या सर्व परिवाराच्या वतीने एकूण 2000 रोजगार भरतीची
एक कैम्प अपन बुलडाणा शहरा मध्ये आयोजित केला आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना जागेवर रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे। तो येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये आपण हा उपक्रम हाती घेणार आहे। आजच्या निमित्ताने बरेच स्टेजवरची मंडळी मला आठवतं की 2002 मध्ये मी मोताळा या ठिकाणी नायब तहसीलदार पदावर जॉईन झालो होतो। त्यानंतरच्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये जे काही संबंध निर्माण झाले ते अशाच प्रकारचे संबंध आजही कायम आहेत। आणि माझी जी काही नोकरी या ठिकाणी सुरू झाली होती त्यापूर्वी मी 4 वर्ष मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये त्या ठिकाणी जॉब केला होता। त्यानंतर डायरेक्ट मला मोताळा सारख्या तालुक्यामध्ये येण्याची संधी मिळाली। परंतु त्यानंतर मी बऱ्याच जिल्ह्यामध्ये राज्यातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये काम केलं। परंतु मोताळा सारख्या तालुक्यामध्ये मला जो काही वेगवेगळ्या प्रकारचा काम करण्याचा अनुभव मिळाला त्याचबरोबर मोताळावासियांचं जे काही प्रचंड प्रेम मिळालं त्याबद्दल मी आयुष्यभर कायम ऋणी राहणार आहे असं या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। सरसेनापती उमाबाई दाभाडे, आदर्श राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर, आम्हाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले, सावित्रीबाईंच्या सरकारी पहिल्या मुस्लिम शिक्षिका शेख फातिमा बी, 1882 साली स्त्री पुरुष तुलना या नावाने ग्रंथ लिहून स्त्रियांच्या वेदना आणि त्याचबरोबर स्त्रियांमधलं सामर्थ्य सुद्धा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेसमोर अतिशय जोरकसपणे मांडणाऱ्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे। वेद वाचण्याचा आम्हाला अधिकार नाही म्हणजे आम्हाला कोणताही धर्म नाही का असा परखड सवाल विचारणाऱ्या सावित्रीबाईंच्या आदर्श विद्यार्थिनी मुक्ता साळवे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सबंध कार्यामध्ये त्यांना अतिशय मोलाचं साथ देणाऱ्या त्यांच्या सहचारिणी माता रमाई आणि त्याचबरोबर राजकारणातील महिलांच्या आदर्श दिवंगत इंदिराजी गांधी या सर्व महिलांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते। आज या ठिकाणी दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आणि त्याचबरोबर दिशा महिला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बुलडाणाच्या लालमाती शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न होतो आहे। या उद्घाटन सोहळ्यासाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आणि आपल्या या लालमाती शाखेच्या या उद्घाटनाचे कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय माजी उपजिल्हाधिकारी तसेच अभिता लाईन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फाउंडर आणि सीईओ माननीय सुनीलजी शेळके साहेब, या ठिकाणी प्रामुख्याने ज्यांचा कायम पाठीवर हात माझा हा राहिलेला आहे ते ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मुक्तार सिंग राजपूत, मंचावर उपस्थित आदरणीय उत्तमराव काका वराळकर, पाणेरा ग्रामीणचे संस्थापक अध्यक्ष आणि मार्गदर्शक माननीय दशरथ काका तायडे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी ज्यामध्ये मान्य एकनाथभाऊ पाटील असतील, मान्य कैलासभाऊ गोगोई, मान्य तुळशीरामभाऊ नाईक, मान्य नीताबाई पाटील, माननीय आमच्या भगिनी उज्ज्वलाताई मोरे, माननीय एंडोळेताई, प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय दरबार सिंगभाऊ मोरे, सुनीलभाऊ पाटील, मान्य प्रकाशभाऊ राठोड, या ठिकाणी उपस्थित सर्वच सरपंच माननीय ज्योतिताई मोरे, किरणताई काटकर, लक्ष्मीताई पाटील, वर्षाताई गोती, पद्माताई गवई, त्याचबरोबर ज्यांचा सुरुवातीलाच आपण मार्गदर्शन ऐकलं ते माननीय हरिभक्तपरायण शिवदासजी महाराज रहाणे, मान्य राजेंद्रभाऊ जंगे, सुभाषभाऊ वैराळकर, या ठिकाणी आमचे बंधू मान्य रावसाहेबजी देशमुख, मान्य धनराजभाऊ महाजन, या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य मनोजभाऊ वाघ, विशालभाऊ बावस्कर, आदरणीय गाळणे महाराज, आदरणीय रामेश्वरभाऊ पाटील, आदरणीय आमचे बंधू हलीमबाई कुरेशी, हफीज भाई साहेब, विश्वासरावजी पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर काळे साहेब, डॉक्टर तेजंताई काळे, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे बंधू आदरणीय शामभाऊ सावळे, आदरणीय दुसरे बंधू गणेशभाऊ राजपूत, या ठिकाणी उपस्थित असलेल्या मालतीताई शेळके आणि मंचावरील उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर मंडळी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेली मंचासमोरील सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व माझे पत्रकार बांधव ज्यांचा प्रामुख्याने मला आभार मानायचे, त्याचबरोबर आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या सर्वच महिला बहिणी, बचत गटाच्या सर्वच बचत गटाच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला सर्वांना सर्वप्रथम मी नमस्कार करते। आज दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आणि
दिशा महिला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या लाल माती या शाखेचा शुभारंभ आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये ही शाखा सुरू होते आहे आणि याचा मला अतिशय आनंद होतो. या दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनची संस्थापक अध्यक्ष या नात्याने आज लाल माती सारख्या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये ही महिला बचत गट फेडरेशनची शाखा आणि त्याचबरोबर महिला पतसंस्थेची शाखा आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी रुजू करत असताना मला मनापासून आनंद होतोय आणि त्याचबरोबर मी मनापासून आभार मानू इच्छिते तुमच्या सगळ्या महिलांचं. आता सध्या कपाशीचा सीझन सुरू आहे, या ठिकाणी सांगितले गेले की कपाशीचा सीझन सुरू आहे. सकाळून आपण कपाशी वेचायला जाता आणि संध्याकाळच्या टायमाला आपल्याला सोयाबीन सोमवारला त्या ठिकाणी जावं लागतं कुठे सोयाबीनचे खडे सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्या महिला भगिनी बचत गटाची त्यांची नाळ इतकी जुळली आहे की बचत गटाचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर आमच्या या महिला भगिनी आपल्या एक दिवसाचं काम बुडवून या ठिकाणी, किंवा आपण पाहिलं की कार्यक्रम सुरू असताना बऱ्याच महिला येत होत्या, ते काम करून या महिला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या आहेत. मी त्यांचा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आमच्या महिलांमध्ये प्रचंड ताकद आहे, महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे आणि ती महिलांची ताकद, महिलांची शक्ती काय आहे हे मंचावरील सगळ्याच आमच्या मान्यवर बंधूंनी आणि माझे पती आदरणीय शेळके साहेबांनी सुद्धा या ठिकाणी तुमच्या महिलांमधली सगळ्यांमधली ताकद या ठिकाणी सांगितलेली आहे की आपल्यामध्ये किती ताकद आहे, किती हिंमत आहे. फक्त ते आपल्याला ओळखण्याची गरज. मी आभार मानते मंचावरील सर्व पुरुष मंडळांचे आणि उपस्थित झालेल्या सगळ्या माझ्या बांधवांचे सुद्धा की आपण महिलांमधली ही ताकद मान्य करता. आणि जेव्हा भाऊंनी सांगितलं की कोणाला घाबरत नाही घाबरू, पण प्रत्येक जण घरी आपल्या बायकोला घाबरतो हे म्हटल्यानंतर तुम्ही जे सगळेजण हसला त्याच्यावरून आमच्या लक्षात आलं की नक्की भाऊ म्हणतात ते काही खोटं नाही. तर इथे का होणार तुम्ही सगळ्यांनी ते मान्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये मला सांगताना अतिशय आनंद होतो की मागील 3 ते 4 वर्षांपासून आम्ही बचत गटांच्या या चळवळीसाठी काम करतो आहोत. महिला बचत गटांची आर्थिक चळवळ म्हणून दिशा जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण दिशा महिला बचत गट फेडरेशन सुरू केली त्यावेळी आमच्या डोक्यामध्ये हाच एक उद्देश होता की महिला बचत गटांचं सबलीकरण करायचं, सक्षमीकरण करायचं. आजही अनेक ठिकाणी आपण पाहतो की अनेक गावांमध्ये बचत गट सुरू झाले आणि बचत गटांमध्ये कुठेतरी आर्थिक व्यवहारामध्ये त्या ठिकाणी बचत गट कमी पडली किंवा त्यांच्यामधल्या व्यवहारामध्ये पारदर्शीपणा राहिला नाही आणि म्हणून ती बचत गट त्या ठिकाणी बंद पडली. अनेक ठिकाणी बचत गटाच्या महिलांनी बचत एकत्र केली आणि ती बचत योग्य ठिकाणी गेली नाही किंवा बचत बँकेत भरली गेली नाही आणि म्हणून बचत गट बंद पडली. अनेक ठिकाणी व्यवसाय सुरू करायचा म्हणून कर्ज घेतली गेली आणि त्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बचत गट बंद पडले. अशा जवळजवळ 350 बचत गटांना बंद पडलेल्या 350 बचत गटांना सुरू करण्याचं काम आम्ही दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून केलंय आणि हे सांगताना मला अतिशय आनंद होतो. केवळ ही बंद पडलेली बचत गट सुरू करण्यात आली नाही तर आज जवळजवळ 570 बचत गटांना नव्याने सुरू करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि ही 570 बचत गट नवीन आज जिल्ह्यामध्ये सुरू झाली. केवळ हेच नाही तर अनेक महिला बचत गटांनी अनेक उत्पादनं बनवलेली आहेत पण या उत्पादनांना बऱ्याच वेळा बाजारपेठ नसते. या महिला बचत गटांनी बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी सुद्धा दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन हे काम करतं आणि या माध्यमातून मागील 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या आधी आपण महिला बचत गटांचं एक प्रदर्शनी ही बुलढाणा ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरवली होती. त्या बचत गट प्रदर्शनीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बचत गटांनी सहभाग नोंदवला आणि त्या महिला बचत गटांनी बनवलेल्या प्रत्येक वस्तूची विक्री, प्रत्येक खाद्यपदार्थाची विक्री या बचत गट फेडरेशनच्या या प्रदर्शनीमध्ये झाली. मला सांगायला आनंद वाटतो की मागील 2 वर्षांपासून दिवाळीच्या आधी, दिवाळीच्या सुरुवातीला आम्ही दिवाळी फराळ महोत्सव या नावाने दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनचा हा दिवाळी फराळ महोत्सव ठेवतो आणि 3 दिवसांच्या त्या दिवाळी फराळ महोत्सवामध्ये दिवाळीसाठी लागणारं सगळ्या प्रकारचं साहित्य तुमच्या दिव्यापासून, पणतीपासून तर दिवाळीच्या फराळापर्यंतच, आकाश दिव्यापर्यंतच सगळं साहित्य त्या फराळ महोत्सवामध्ये असतं आणि त्या दिवाळी फराळ महोत्सवामध्ये मागील वर्षापासून अतिशय चांगला प्रतिसाद बुलढाण्याच्या परिसरातील सगळ्या नागरिकांचा हा आपल्याला त्या बचत गट फेडरेशनच्या त्या प्रदर्शनाने मिळत असतो. येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये मोताळा तालुक्यामध्ये सुद्धा मोताळा या ठिकाणी किंवा आणखी एखाद्या मोठ्या गावाच्या ठिकाणी आपण अशाच प्रकारचं दिशा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून एक मोठ्या बचत गटांचं प्रदर्शन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोताळा तालुक्यामध्ये सुद्धा भरवायचंय आणि त्या माध्यम
माती मध्ये आज पेरली गेली आहे. आज या लाल माती आणि परिसरातील जे काही 10 गाव आहेत, किमोळ असेल, पानेरा असेल, खेडी असेल, कोराळा असेल, त्याचबरोबर पुरा आहे, गोतमान आहे, हनुमतखेड आहे, थोळ आहे, तपोवन आहे, पोखरी आहे, या लगतच्या जवळजवळ 10 गावांना या ठिकाणी जोडण्याचं काम, या 10 गावातील महिलांना एका ठिकाणी आणण्याचं काम दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या या लाल माती शाखेच्या माध्यमातून होणार आहे. आणि ही लाल मातीची या ठिकाणची शाखा म्हणजे या 10 गावच्या महिलांसाठी असलेलं ठिकाण राहणार आहे. या महिलांना त्यांचं काही उत्पादन त्यांनी जर बचत गटाचं बनवलं असेल तर ते उत्पादन या ठिकाणी विक्रीसाठी ठेवता येईल. या 10 गावच्या परिसरातील महिलांना कुठली अडचण असेल, मग ती त्यांची सामाजिक अडचण असेल, कौटुंबिक अडचण असेल, आर्थिक अडचण असेल, त्या प्रत्येक अडचणीमध्ये दिशा महिला बचत गट फेडरेशन ही या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहे. आज दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आम्ही नवीन बचत गट सुरू करतोय, बचत गटांना पुनरुज्जीवित करतोय, बचत गटांच्या मालाला उत्पादनाला त्या ठिकाणी बाजारपेठ मिळून देतोय. आणि ती केवळ बुलढाण्यात नाही तर मला सांगायला आनंद वाटतो की पुणे, मुंबई आणि नाशिक सारख्या शहरांमध्ये सुद्धा आज बुलढाणा आणि मोताळा परिसरातील बनवलेल्या महिलांनी ज्या काही वस्तू बनवल्या असतील त्याला त्या ठिकाणी विक्री केली जाते आणि त्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारचं किंमत त्या वस्तूंना उत्पादनाला मिळते. आज महिलांमध्ये अतिशय ताकद आहे आणि ती ताकद फक्त त्यांनी ओळखण्याची गरज आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की स्त्रियाचं भक्ती स्त्रियाचं ज्ञान, स्त्रियाचं भक्ती स्त्रियाचं ज्ञान, तिलाचं बुद्धी शहाणपणा, तिच्यामुळे आरती वाटे संपूर्ण संसार चक्रे, म्हणजे पुरुषाचे काहीच नाही ऐसे म्हणाले नव्हे काही, सहज समाजाची रचनाचीही विशद करुणी सांगितले. स्त्रीच्या अंगभूत गुणांमुळे स्त्री सर्वश्रेष्ठ आहे. स्त्रीमध्ये औदार्य आहे, स्त्रीमध्ये दातृत्व आहे, स्त्रीमध्ये भक्ती आहे, स्त्रीमध्ये बुद्धी आहे, पण याचा अर्थ पुरुषांमध्ये काहीच नाही असं आम्ही म्हणत नाही. परंतु स्त्रीच्या अंगभूत गुणांमुळे ती सर्वश्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, आणि हे तिचे गुण तिने कुठेतरी ओळखणं अतिशय आवश्यक आहे. जोपर्यंत आपण आपल्यामध्ये काय चांगलं आहे हे ओळखत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही. आणि महिला बचत गटांच्या या चळवळीच्या माध्यमातून आम्ही तेच करतोय. आम्हाला फक्त तुमच्या मधले तो गुण जो आहे तो आम्हाला तुमच्या लक्षात आणून द्यायचा. अनेक महिलांमध्ये काहीतरी चांगले गुण आहेत. आपल्यातल्या अनेक महिला अशा की ज्या चांगलं भजन म्हणू शकतात. आपल्यातल्या अनेक महिला अशा आहेत की ज्यांच्या आजचा शिवणकाम अतिशय चांगला आहे. तुमच्यापैकी अनेक महिलांच्या आजच्या सांडाळ्या कुंडाळ्या पापड चांगल्या होतात. कितीतरी महिला अशा की ज्यांच्या आजचे मसाले आणि लोणचे वर्षानुवर्ष खराब होत नाही. हे जे काही आहे तुमच्यामध्ये ते जे जे चांगलं आहे त्यावर 100% तुम्ही काम करा आणि ते तुम्हाला नक्कीच 100% तुम्ही त्याच्यावर काम केल्यानंतर नक्कीच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या त्या आंतरिक गुणांचा विकास करण्याचं काम दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन हे करणार आहे आणि करते आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास, महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास करील असे शिक्षण खास जरी दिले जाईल त्यास तरीच भावी जग पालटे. आणि मुळात तोच महिलांचे गुण ओळखून त्यांना प्रशिक्षित करण्याचं काम, त्यांची कार्यशाळा घेण्याचं काम दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन हे वारंवार सातत्याने करत असतं. आणि ज्या ज्या वेळी महिलांना कुठेतरी आर्थिक भांडवलाची कमतरता वाजते, कुठे महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करायचा असतो पण भांडवल नसतं, अशा प्रत्येक वेळी दिशा महिला अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून आपण महिलांच्या पाठीशी त्या भांडवलाच्या रूपाने उभे राहतो. अनेकांना वाटतं की महिलांनी कर्ज घेतलं म्हणजे महिला बुडतील, कर्ज बुडतील किंवा कर्ज बुडवतील, पण मला असा ठाम विश्वास आहे आणि माझा अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा महिलांनी कर्ज घेतली तेव्हा तेव्हा महिलांनी त्या कर्जाची परतफेड अतिशय योग्य प्रमाणात केली, आणि जेव्हा जेव्हा महिलांनी कर्ज घेतली तेव्हा तेव्हा महिलांनी ती कर्ज घेऊन काहीतरी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे किंवा स्वतःची आर्थिक गरज त्या ठिकाणी भागवलेली आहे. अनेक ठिकाणी महिला बचत गटांना आम्ही 50,000 रुपयांपासून तर जवळजवळ 5 लाखापर्यंतचं भांडवल उपलब्ध करून देतो, पण ते उपलब्ध करून देत असताना ज्यावेळी त्यांच्याकडून माहिती घेतो त्या काय करतात त्यावेळी असं लक्षात येतं की अनेक महिला त्या कुठे ना कुठे व्यवसायामध्ये त्या ते भाग भांडवल गुंतवत असतात. अनेक महिला अशा आहेत की ज्यांनी त्या भांडवलाच्या आधारावर कोणी म्हशी घेतल्या असतील, कोणी शेळ्या घेतल्या असतील, त्या माध्यमातून आपला उद्योग व्यवसाय सुरू केलाय. अनेक महिला घरगुती काही कापड व्यवसाय करतात, त्यांनी त्यामध्ये ते पैसे गुंतवले. अनेक महिलांमध्ये कोणी कुठेतरी कोणाकडे आधार पण असतं, कुठे मुलांचं शिक्षण असतं, कुठे मुलीचं लग्न असतं, या अनेक वेळी प्रसंगांमध्ये त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी ताबडतोब त्यांची ती पैशाची गरज भागवण्याचं काम हे
हे निश्चितपणे देशाच्या माध्यमातून केलं जातं आणि केवळ तेच केलं जात नाही तर महिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास सुद्धा करण्याचं काम हे दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन हे सातत्याने करते आहे आणि त्याला तुमचा मिळणारा प्रतिसाद हा निश्चितपणे अतिशय चांगला आहे त्याचा मला अतिशय आनंद होतो की तुम्ही या सगळ्यांमध्ये माझ्या सोबत आहात महिला आपण काय करू शकतो महिला किती ताकदीच्या आहेत महिला कशी बचत करतात हे या ठिकाणी मंचावर अनेक आमच्या बांधवांनी सांगितलं आणि खरोखर नोटबंदीच्या काळामध्ये ज्यावेळी नोटबंदी जाहीर झाली त्यावेळी आमच्या अनेक महिलांच्या घरातले डब्यातले हे ठेवलेले बचतीचे पैसे हे बाहेर आले जे कदाचित आम्ही दाखवले नसते पण महिलांना आता पैसे बदलायला जायचे कुठे आणि आणायचे कसे हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला होता आणि मग इलाज नसताना आपल्या नाईलाजांना ते आपल्या घरच्या मंडळींना दाखवावे लागले की बघ हे आमचे 5,000 हे आमचे 10,000 हे कोणी म्हटले हे आमचे 80,000 असे काही ना काही पैसे बाहेर निघले आणि ते आपल्याला ती आपली गुप्त असलेली बचत आपल्या बायकांना बाहेर काढावी लागली ती तशी बाहेर निघली असती का तशी बाहेर निघली नसती पण झालं असं गोड भाऊ की ते पैसे जे महिलांनी दिले बदलायला की नोटा बदलू नाना ते पैसे बायांना काही परत भेटले नाही इथं बसलेल्या बायकांना भेटले का म्हणजे नोटाबंदीच्या काळात बाकी जे नुकसान झालं आर्थिक नोटाबंदीमुळे देशाचा ते एका बाजूला आणि हे असं गुप्त प्रकारचं महिलांचं जे नुकसान झालंय ते दुसऱ्या बाजूला भेटले कोणाला पैसे कोणालाच भेटलेले नाही हे अशा प्रकारचं केवळ एक गमतीचा भाग सोडा पण अशा प्रकारे कुठे 50 असतील 100 असतील ही बचत ठेवण्याचं काम आपण महिला हे कसोशीनं करत असतो एक साधं उदाहरण आहे 100 रुपये किंवा 200 रुपये एखाद्या माणसाच्या हातात द्या 100 रुपये आणि एखाद्या बाईच्या हातात 100 रुपये द्या दोघा नाही सांगा की बाजार करून या गुरुवारचा मोताळ्याचा बाजार करून यायला सांगा मला सांगा घरी कोण लवकर वापस येईल सांगा जरा जोरात जेवायचं ते आता आपल्याला बाजार करून घरी लवकर कोणी बाई येईल का माणूस येईल बाई बरं ते 100 रुपये बाजार करून पुन्हा 10 रुपये शिल्लक कोण आणेल बाई जाणार बरं घरी उशिरा कोण येईल मीट येईल का गॅरंटी नाही बरं त्या पैशातले पैसे वापस येतील का 100 रुपयातले बाजार सगळा येईल का घरी आता ही मंडळी म्हणतील सगळं आमच्यावरच तोंड सुरू घेणं लावलं सगळे पुरुष मंडळी तशी नाही काही काही आमचे बांधव नीट बाजार घरी घेऊन येणारे पण आहे त्यांचं अभिनंदन पण प्रामुख्याने हे अशा प्रकारे सहसा नेहमी होतं की बाई जवळ जर 100 रुपये दिले किंवा 200 रुपये दिले तर ती बाई नेटका बाजार करून पुन्हा त्यातले 10-5 रुपये तरी वाचून आणते तिला लक्षात आलं की लाल मातीवरून पांढऱ्याला जायला पुन्हा शिल्लक 5 रुपये लागून नाही ऑटोला तर ती इथून पायी जाईल ती ऑटो पैसे घालवणार नाही पण आमची पुरुष मंडळी ऑटो स्वतः बसती पुन्हा तिकडे तुळशीराम भावा ते म्हणजे अरे बस तुळशीराम आणि त्या मृत्यूमध्ये काढते की मी देतो पैसे म्हणजे हे जे आहे हे महिलांमध्ये आहे की महिला या सातत्याने घराचा विचार करतात कुटुंबाचा विचार करतात बाई स्वतःचा विचार करत नाही तुम्ही उपवास तपास धरता तुम्ही कोणासाठी धरता स्वतःसाठी धरता का स्वतःसाठी धरत नाही आपलं कुटुंब आपला संसार आपलं घरदार हे चांगलं राहिलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही महिला उपवास तपास धरता किंवा तुम्ही कामावर जाता याचा अर्थ तुम्ही उपवास धरा असं मी म्हणणार नाही सगळ्यात जास्त महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण हे अतिशय कमी असतं म्हणून उपवास तपास तुम्ही धरूच नका पण आपण सातत्याने महिला कुटुंबासाठी विचार करतो घरासाठी विचार करतो आपण स्वतःचा विचार कधी करत नाही आपल्यासाठी पहिलं आपलं कुटुंब असतं आणि म्हणून बहिणा बाई सांगून द्या ऐका ऐका येते जोग्या ऐक तुले मी सांगते ऐका ऐका जोग्या ऐक तुले मी सांगते लेकीच्या माहेरासाठी काय लेकीच्या माहेरासाठी माया सासरे नांदते किती त्रास असो नवऱ्याचा रोज घरी येऊन दारू पिऊन येऊन मारणारा जरी असला किती त्रास असला तरी आपण सासरीच राहतो का राहतात बायका सासरी लेकीच्या माहेरासाठी माया सासरी नांदते हे बाईपण आहे हे स्त्रीत्व आहे की बाईला शेवटी घराची काळजी असते कुटुंबाची काळजी असते तिच्या मुलांची काळजी असते आणि म्हणून तिथे सगळं सहन करत असते याचा अर्थ पुरुष मंडळी काळजी करत नाही असं नाही पण तरी पण स्त्रियांमध्ये जे गुण आहेत आणि स्त्रियांना जे काही आहे ते
निश्चितपणे स्त्रियांमधले गुण आणि स्त्रियांमधली असलेली जबाबदारीची जाणीव ही जेवढी स्त्रियांमध्ये आहे तेवढी निश्चितच कोणामध्येही नाही. साधं उदाहरण आहे, भाऊ म्हटले पुरुष प्रधान संस्कृती नाही, भाऊ अजूनही पुरुष प्रधान संस्कृतीच आहे. तुम्ही किती म्हणा जरी पुरुष मंडळी बाळांना घालत असली तरीही अजूनही पुरुष प्रधान संस्कृतीच आहे. कारण मी उदाहरण देते की स्त्री आणि पुरुष आपण म्हणतो की संसारात त्याची दोन चाके. खरंच तुम्हाला असं वाटतं का स्त्री पुरुष संसारात त्याची दोन चाके? पुरुष मंडळी सांगा, महिला पण सांगा, वाटतं का स्त्री पुरुष संसारात त्याची दोन चाके आहे का? हो का नाही? मला वाटतं स्त्री पुरुष संसार सायकलचे दोन चाके. पुढचं चाक आहे पुरुष सायकलच, संसाराच्या सायकलचं पुढचं चाक आहे पुरुष आणि मागचं चाक आहे बाई. आता सायकल सगळ्यांनी पाहिली, आपल्या सायकलला चेन बसवलेली असते, ती कोणत्या चाकाला बसवलेली असते? मागच्या चाकाला. आपल्या सायकलला कॅरियर असतं ज्याच्यावर आपण काही पिशव्या ठेवतो, पुरा दप्तर ठेवतात, आपण एखाद्या वेळेस त्याच्यावर पोत ठेवतो. हे सायकलचं कॅरियर कोणत्या चाकावर असतं? पोरं कोणाच्या घरात असतं? बाईचं. आता इथं सगळ्या बायासोबत पोरं. आपल्या सायकलला बसण्यासाठी सीट बसवलेलं असतं, ते सायकलचं संसाराचं पूर्ण ओझ कोणत्या चाकावर असतं? मागच्या चाकावर. आपल्या सायकलला ब्रेक असतात, समोरच्या चाकाला ब्रेक असतो, मागच्या चाकाला ब्रेक असतो. ब्रेक नाही आपण कोणत्या चाकाचा लावतो? पुरुष मंडळी काय जावं लागतं काय काय माहित आलं? हजार रुपया रोज कशाला बुडवायचा? लागला की नाही ब्रेक? आणि समोरच्या चाकाला काय असत? ट्रिम 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 बेल. सारा गाव बरे म्हणाला. हा गमतीचा भाग सोडा, पण खऱ्या अर्थाने ही परिस्थिती आज आहे की आजही आपण जरी कितीही म्हणतो असलो तरी पुरुष प्रधान संस्कृती आजही आहे. आजही स्त्री पुरुष ही संसार रात्याची दोन चाक नसून संसार सायकलची दोन चाक असल्यासारखी आज परिस्थिती आहे. काका तायडे काका म्हणतात की सायकलला हँडल तर सायकलचं हँडलही पुढच्या चाकाला असतं. कुठं जायचं कुठं नाही जायचं कुठं वळवायचं हे सगळं तुम्ही लोक ठरवता. आणि म्हणून किती इच्छा असेल तरी बऱ्याच वेळा महिलांना अनेक ठिकाणी जाता येत नाही. ही आजची परिस्थिती आहे. आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर आवर्जून सांगितलं पाहिजे की अनेक ठिकाणी आमच्या महिला भगिनी या अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत. अनेक व्यवसायांमध्ये असेल, उद्योगांमध्ये असेल, अनेक क्षेत्रामध्ये महिला या हिरवीने सहभागी होतात. आज सध्या शेतीचं उदाहरण घेतलं तर शेतीमध्ये सगळ्यात जास्त जर काम करणारा कुठला वर्ग असेल तर तो महिला वर्ग आहे. 85% शेतीतलं काम आमची बाई करते. आणि तेच जर पाहायला गेलं पुरुषांचं प्रमाण त्याच्यामध्ये फार कमी आहे. पण तिकडे दुसऱ्या बाजूला आज दुसऱ्या बाजूला हे जर पाहिलं आपण तर किती महिलांच्या नावावर शेती आहे तर त्याच्यामध्ये 25.8% फक्त महिला अशा आहेत की ज्यांच्या नावावर शेती आहे. शेतीत राबणार कोण? महिला. आणि शेत नावावर कोणाच्या? पुरुषाच्या. ही परिस्थिती आज अनेक ठिकाणी आहे. आणि असं असतानाही शेतीमध्ये पिको ना पिको त्या ठिकाणी तुम्हाला शेतकरी आत्महत्या अनेक होताना दिसतात. आमच्या शेतकरी बांधवांना या आम्ही आवाहन करतो या ठिकाणी की शेतकरी बांधवांनी सुद्धा हिंमतीने राहिलं पाहिजे. आज अनेक आमचे बांधव आत्महत्या करतात पण कुठेतरी आमची शेतकरी महिला आत्महत्या केली असं दिसतं का? कुठेतरी उदाहरण दिसलं का की एखाद्या शेतकरी महिलेनं आत्महत्या केली? बाई इतकी अशी आहे की ती पतीच्या निधनानंतरही कमरेला पदर पोहोचून त्या ठिकाणी उभी राहते, सक्षमपणे काम पाहते, आपलं घर चालवते, आपला संसार चालवते. हे केवळ एक स्त्री करू शकते. तेवढी हिंमत आणि तेवढी ताकद एका महिलेमध्येच असते. आणि मी जेवढ्या महिलांची नावं घेतली त्यातल्या पण अनेक महिला अशा आहेत की ज्या पतीच्या निधनानंतर खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपलं घर कुटुंब संसार चालवून दाखवलं. म्हणून महिलांची ही ताकद ओळखण्याचं काम दिशा पुन्हा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही केलं. आणि येणाऱ्या काळामध्ये या परिसरातील महिलांना एक चांगलं विचारपीठ देण्याचं काम, एक चांगलं माध्यम देण्याचं काम दिशा पुन्हा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मी या ठिकाणी केवळ एवढंच सांगेन ते माथे पे आचल बहुत खूप आहे की एक शेर आहे की तेरे माथे पे आचल बहुत खूप आहे की म्हणजे तुझ्या डोक्यावर हा पदर खूप चांगला दिसतो. तेरे माथे पे
अच्छा था या तुमच्या पदराचा झेंडा बनवा मशाल बनवाती झेंडा हाती घेऊन पुढे चालण्याचं काम करा एवढंच मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. ही केवळ सुरुवात आहे. येणाऱ्या काळामध्ये मोताळा तालुका असेल किंवा बुलढाणा तालुका असेल आणि भविष्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून आम्हाला महिलांना अधिकाधिक सक्षम करायचंय, ताकद द्यायची, महिलांच्या हातामध्ये बळ द्यायचंय. आज महिला तुम्हाला शांत दिसत आहेत, आमच्या बाया जास्त या ठिकाणी बोलल्या नाही, परंतु ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे असं समजायला हरकत नाही. बरोबर ना? हो की नाही? आवाज. ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे आणि ह्या महिला येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये नक्कीच बदल घडवून दाखवतील असा विश्वास मला आहे. शेवटी एवढं सांगते, खुशी कहे की खामोशी है, कुछ ही देर की खामोशी है फिर कानों में शोर आएगा, कुछ ही देर की खामोशी है फिर कानों में शोर आएगा. तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा जोर आएगा, हमारा जोर आएगा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आदरणीय पंचायत मार्गदर्शन या ठिकाणी सर्वच मला भारण दिलेलं आहे.